सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन झाले सज्ज। नेमून दिलेल्या गावातील मतदान केंद्रावर मतदान साहित्य घेऊन कर्मचारी झाले रवाना। त्याचबरोबर मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, तसेच मतदारांना निर्भीडपणे मतदान करता यावे यासाठी पोलीस प्रशासन देखील करण्यात आले तैनात। जामनेर विधानसभा क्षेत्रासाठी 325 मतदान केंद्र असून जवळपास 1600 पुरुष आणि 152 स्त्रिया यांची आपण नियुक्ती केलेली आहे। त्यासाठी आपण 48 बसेस आणि 26 क्रुझर जीप यांची व्यवस्था केलेली आहे। जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये 32 मतदान केंद्रावरती वेबकास्टिंगची आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। 4 ठिकाणी सूक्ष्म निरीक्षक म्हणजे मायक्रो ऑब्झर्वर यांची नियुक्ती केलेली आहे। पोलीस बंदोबस्त आहे, त्यासाठी आपण 309 पोलीस आणि 123 होमगार्ड हे देखील असतील। सोबतच एक इन्चार्ज डिवाईस पी असतील, त्यानंतर 9 API आणि 1 PI आपल्याकडे असतील। जनरल पोलीस फोर्सची एक आपल्याकडे प्लाटून आलेली आहे बंदोबस्तासाठी। तसेच जे दिव्यांग मतदार आहेत, त्या दिव्यांग मतदारांसाठी आपण सुविधा ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये व्हॉलंटियर्स आहेत, व्हेकल आहे, त्यांच्या येण्याजाण्यासाठी आपण 8 गाड्यांची व्यवस्था केलेली आहे आणि सोबतच व्हीलचेअरची देखील 11 ठिकाणी अरेंजमेंट केली आहे। अशा पद्धतीने आपल्या मतदानासाठीची जी तयारी आहे ती तयारी आपली पूर्ण झाली। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।